यवतमाळ दिग्रस येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला. 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांना हवं असलेल्या शैक्षणिक क्षेत्राकडे वळू द्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती व्हायला नको. निश्चित त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मत आपल्या अध्यक्ष भाषणात बोलताना महसूल राज्यमंत्री नामदार संजय राठोड यांनी व्यक्त केलं. येथील प्रेस क्लब, तालुका पत्रकार संघ, मराठी ग्रामीण पत्रकार संघ, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकार आयोजित UPSC व MPSC मध्ये यश संपादन केलेल्या नागरी सत्कार व 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळ्याप्रसंगी शनिवारी 22 जुलै येथील श्री पाळेश्वर महादेव संस्थानच्या सभागृहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नागपूर मुंबई तसंच समृद्धी महामार्ग हा माननीय मुख्यमंत्र्यांचा एक स्ट्रीट प्रोजेक्ट आहे आणि त्याची वाशिम जिल्ह्यामध्ये जी खरेदी जमीन ज्या ठिकाणावरून तो जाणार आहे त्याची खरेदी आज होती. सहकारी मंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आले होते आणि पालकमंत्री म्हणून मला सुद्धा उपस्थित राहायचं होतं आणि तोही महत्वाचा विषय होता आणि तेही चालत आहेत हेही चालत आहेत.